पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे मिरजेत सलग तिसऱ्या दिवशी तीव्र पडसाद उमटले आहेत. जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचे पडसाद आज सलग तिसऱ्या दिवशी उमटले. पाकिस्तान व दहशतवादी संघटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुतळे व पाकिस्तानी झेंड्यांची होळी करण्यात आली. शहरातून पाकिस्तान विरोधी निषेध घोषणा देत आज मुस्लिम समाजातर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. शहरातून रॅली काढून महाराणा प्रताप चौक येथे दहशतवादी पुतळ्याचे दहन करण्यात आलं. आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चौकात दहशतवादी पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला. शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी चौकाचौकात पाकिस्तानच्या झेंड्यांची होळी करून या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. इस वक्त हमारे देश के नौजवानों पर जो अत्याचार हुआ और देश के नौजवानों पर गोली चलाई गई पुश्तीन पाकिस्तान और मुर्दाबाद वालों ने, जिनके अंदर कोई हिम्मत और ताकत नहीं है, अगर जिनके अंदर हिम्मत और ताकत होती तो मैदान में आकर हमारा मुकाबला कर दिखाए, हम बताएंगे हिंदुस्तान वाले क्या हैं. लेकिन इस वक्त हम तहे दिल से दुखी हैं और गमजदा हैं कि हमारे नौजवानों पर अत्याचार हुआ, हमारे नौजवान शहीद हुए. अमर जिंदा रहे शहीद जवान, हमारे जिंदा रहे. इसी के तहत के अंदर हमारे तमाम मीरठ के हिंदू मुस्लिम भाई जानिब के हम पाकिस्तान का विरोध करते हैं, आतंकवाद का विरोध करते हैं. आतंकवाद कोई इस्लाम के अंदर कोई आतंकवाद नहीं है. इस्लाम हमारा अमन शांति का मजहब है और एक देश हमें प्यारा और चहिता देश हमारा है. और देश पर जब भी कोई आ जाएंगी तो सबसे पहला दुश्मन की आँख को फोड़ने वाला मुसलमान और हमारे हिंदू भाई होंगे. आम आदमी पार्टीच्या वतीनं काश्मीरला हल्ला झाला आहे. त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पाकिस्तान या देशाचा जाहीर निषेध करतो. आमची सरकारकडे एकच मागणी असं की ह्याचा परिपूर्ण उत्तर दिला पाहिजे. कोणता बदला कोण त्यांच्यावर हल्ला करून आपले जेवढे शहीद झाले आहेत त्यांच्या आमचे टिबल ते त्यांचे आपण मारू. आणि त्या आम आदमी पार्टीकडून आम्ही सर्वांचं निषेध करतो. आपल्या शहीद जवानांसाठी आम्ही श्रद्धांजली वाहतो.